मंगलकरी देवाम त्रय तापे तापलो अहरनीशी शांत करी जीवाम करशील का कृपा मजवरी दोषयुक्त असता धरशील का मजला जवळी कर्मबद्ध असता धरशील का मजला जवळी कर्मबद्ध असता तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूची फेडी देवा परमानंदा तूची फेडी या मार्गाशी अधिकारण व अधिष्ठान रूपी असणाऱ्या श्री दत्तात्रेय प्रभूंना तथा पंचकृष्णांना प्रथमता नमन करते वंदन करते त्याचप्रमाणे या धर्म साधनेसाठी जे मला निमित्त आहेत ते म्हणजे त्यागमूर्ती कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री जुन्नरकर बाबाजी आणि ज्यांची उणीव कधीच कोणी भरून काढू शकत नाही आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी प्रकर्षाने मला ज्यांची आठवण होत आहे अशा मलाच नव्हे तर संपूर्ण पंथाला मायेने ममतेने प्रेम दिले अशा माझ्या गुरु माऊली तपोनिधी माई स्मरणनिष्ठ कैवल्यवासी भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते त्याचप्रमाणे ज्यांनी मला घडविले जगायला शिकवले लढायला शिकवले असे अनेकांचे आधारस्तंभ असणारे तुम्हा सर्वांचे श्रद्धास्थान असणारे या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले गुरुवर्य श्री गुरुजी वात्सल्यमूर्ती तपस्विनी आई तपस्विनी आत्या या प्रत्येकांचाच मी ऋणी आहे आणि त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते त्याचप्रमाणे गुरुकुळातील सर्वजण गुरु पदासी योग्य आहेत त्या सर्व गुरुकुळ वंदनीय गुरुकुळाला दंडवत प्रणाम करून व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती यांनाही दंडवत प्रणाम करून मी माझ्या प्रास्ताविक रूपी विचाराला प्रारंभ करते आज या गुरु पौर्णिमेनिमित्त आपणाशी संवाद साधताना ज्या आश्रम संस्थेमध्ये हा गुरु पौर्णिमेचा सण म्हणजे आनंदोत्सव साजरा होत आहे त्या संस्थेबद्दल मी आपणाशी काही हितगुज करत आहे संस्था आणि व्यक्ती जीवनामध्ये वयाला खूप महत्व असते तसेच संस्था संस्था ही जितकी जुनी तितका त्याचा लौकिक मान सन्मान अधिक असतो परंतु व्यक्तीच्या बाबतीत मात्र त्याच्या कर्तृत्वाची भरारी जितकी गुंतुंग तेवढा त्याचे सामर्थ्य आणि प्रभाव अधिक असतो मनुष्य जीवनाच्या प्रगतीचा विचार करत असताना त्याच्या पूर्वील घटनांवरून म्हणजे भूतकाळावरून वर्तमान सिद्ध होतो आणि भविष्याची निश्चिती करता येते भूतकाळ हा भव्य असेल तर वर्तमान काळ हा दिव्य असतो आणि भविष्य काळ हा निश्चितच उज्ज्वल असतो त्याच विचारांतून म्हणजे श्री ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून समतेचा ममतेचा आणि जिव्हाळ्याचा संदेश देत जाणारी आणि सामाजिक संजीवनी प्राप्त करून त्याच विचारांचा वारसा जोपत जाणारी एक प्रगतशील आणि प्रगत अवस्थेकडे घेऊन जाणारी एक संस्था म्हणजेच श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तडगाव ही होय कैवल्यवासी जुन्नरकर बाबाजी तपस्विनी माई तपस्विनी आई तपस्विनी भाऊ यांच्या संकल्पनेतून साकार होत असताना या संस्थेला एक कुशल आणि प्रभावी नेतृत्व लाभले ते म्हणजे आचार्य प्रवर श्री गुरुजवर्य श्री गुरुजी सावलीत वाढणाऱ्या रोपट्याला वटवृक्ष होता येत नाही त्याला अनेकांशी झुंज द्यावी लागते अनेक प्रहर सहन करावे लागतात तेव्हा त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर होते साकार होतो त्याचप्रमाणे 26 वर्षाच्या या कालावधी 26 ते 27 वर्षाच्या या कालावधीमध्ये या संस्थेने अनेकांशी संघर्ष करत अनेकांशी प्रहर करत ही संस्था एका प्रगत अवस्थेकडे घेऊन जात आहे या संस्थेमध्ये आध्यात्मिक चिंतनशील आणि सामाजिक उपक्रम ही संस्था घेत आहे म्हणूनच त्या या संस्थेला एक आनंदाचा आणि प्रगतीचा सुगंध प्राप्त झाला आहे म्हणूनच पूर्वजन
संचितानेच या संस्थेचा स्थायिक होण्याचं भाग्य आज मला आणि तुम्हा सर्वांना लाभलं आहे. भूतकाळाचे ज्ञान, वर्तमान काळाचे भान आणि भविष्याचा ध्यास असणाऱ्या या संस्थेचे सर्व साधक ग्रंथांना यांची जाण आहे. म्हणूनच आज जीवन सार्थक झाल्याचे समाधान आहे, सार्थक झाल्यासारखे वाटत आहे. तर आज हा गुरु पौर्णिमेचा दिवस, पूर्वीची व आजची गुरु परंपरा आपण पाहूयात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच या तिथीला हा गुरु पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूळाधार असणारे ज्यांनी भगवद्गीता, पुराणे, रामायण यांच्यासारखे ग्रंथ लिहिले ते म्हणजे महर्षी व्यास यांना पूजन करण्याचा तथा त्यांना वंदन करण्याचा हा दिवस मानला जातो. आजच्या परंपरेमध्ये जसे मदर्स डे, फादर डे असे डे म्हणजे दिवस मानले जातात, परंतु पूर्वी परंपरेपासून आलेला हा आजचा गुरु पौर्णिमेचा म्हणजे गुरु आणि शिष्यांचा दिवस. जे गुरु आपल्याला ज्ञान देतात, ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवितात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून त्या श्री गुरूंचे वंदन करण्याचा किंवा श्री गुरूंना प्रार्थना करण्याचा, त्या श्री गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस म्हणजे श्री गुरु पौर्णिमा होय. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून म्हणजेच श्री कृष्ण वंदे जगद्गुरु, ज्या जगद्गुरु श्री कृष्ण भगवान गोपाल कृष्णांना आपण जगद्गुरु मानतो, त्या भगवान गोपाल कृष्णांनी सुद्धा गुरुकुलामध्ये जाऊन म्हणजे सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन विद्या अभ्यास केलेलाचा आपण पाहतो. गुरु परंपरेमध्ये गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आपल्यास पाहायला मिळतात. जसे की श्री कृष्ण सुदामाचे गुरु सांदीपनी, अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य, महारथी कर्णाचे गुरु परशुराम आणि आताच्या कलियुगामध्ये असणारे संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, अशा कृतयुगापासून, द्वापरयुगापासून, त्रेतयुगापासून आणि कलियुगामध्येही अनेक गुरु शिष्य परंपरा आपणास पाहावया मिळते. आमच्या ह्याच्या शास्त्रामध्ये सुद्धा आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंना आदिगुरु म्हटलेले आहे. श्री दत्तात्रय प्रभूंपासून आमच्या चक्रपाणी महाराजांनी शक्ती स्वीकार केला, चक्रपाणी महाराजांपासून गोविंद प्रभूंनी आणि गोविंद प्रभूंपासून आमच्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शक्तीचा स्वीकार करून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी श्री प्रभू बाबांना गुरुस्थानी मानलेले आहे. आमच्या भूगामध्ये कालच एक लीळा गेली, भट्ट रिद्धपुरा पाठवणे, म्हणजे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं गुरुंविषयीचं महत्व मी आपल्याला सांगत आहे. की एक वेळ आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आचार्यांवर अचानक उदास होतात आणि येथून जा म्हणून सांगतात. नागदेवाचार्य विचार करू लागतात, स्वामी तर आता जा म्हटले आहेत, कुठे जायचे? विचार करतात, घर तर अविद्या, दादोश तर अनिष्ट आहेत. मग असा विचार करत असताना आमच्या श्री नागदेवाचार्यांना अचानक म्हणजे स्फूर्ती येते आणि ते म्हणतात की स्वामींना म्हणतात की जीजी परमेश्वर पुण्याला जाऊ, या शब्द सरसले आमचे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उदास झालेले असतात, ते एका शब्दासरशी प्रसन्न होतात. म्हणजे आमच्या स्वामींना आमच्या श्री प्रभू बाबांविषयी म्हणजे त्यांच्या श्री गुरूंविषयी अतिशय वंदनीय आणि पूजनीय मानत असत. तर आता श्री गुरूंबद्दल संत कबीरांच्या दोहामध्ये म्हटले आहे की गुरु गोविंद दोनो खडे काके नागो पाव, बलिहारी गुरु गोविंद अपने जो बलिहारी गुरु गोविंद जो दियो बताई.
गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, अखंड वाहणारा चरा। गुरु म्हणजे विश्वास आणि गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य। गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे एक मूर्तिमंत प्रतीक। गुरु म्हणजे आधार। गुरु म्हणजे आपल्या जीवनातील ज्ञानाकडे नेणारा व ज्ञानाचे मार्गदर्शन करून चांगल्या मार्गाला लावणारा एक मार्गदर्शक। गुरु म्हणजे एक ज्ञानाचा, गुरु म्हणजे एक मंगल दीपक। जसे मगाशी अक्षताताईंनी सांगितले की बाकी सगळे दिवे विझले तरी चालतील, परंतु शिष्याच्या अंतकरणातील गुरु नावाचा मंगल दीप विझता कामा नये। गुरु म्हणजे एक चैतन्य शक्ती। आयुष्याच्या पथावर चालत असताना जेव्हा अनेक संकटे येतात तेव्हा काय करावे आणि काय करू नये असे वाटत असताना, दिशा अंधारलेल्या वाटू लागतात, तेव्हा गुरु नावाचा एक मोठा आधार आपल्याला त्या संकटातून आणि अडथळ्यातून पार करून दाखविणारा एक पाऊलवाट दाखवणारा एक वाटाडी असतो। गुरु म्हणजे एक ज्ञान सागर, ज्ञानाचा सागर। जसे की जलाशयाने भरलेली जलाशय भरलेला आहे, परंतु ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला खाली मान वाकून घेऊन ते पाणी आपल्याला घ्यावे लागते। त्याचप्रमाणे आपण या श्री गुरूंच्या ठिकाणी नम्र होऊनच ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते। म्हणूनच आजचा हा गुरु पौर्णिमेचा दिवस आहे। जे आपल्याला ज्ञान देतात, ज्ञान सांगतात, समजावून सांगतात आणि त्याप्रमाणे आचरण करून त्याचा उपयोग करायला सांगतात, ते गुरु तर आपले असतातच। परंतु आता आपण असे म्हणतो की काळ बदलला। खरे आहे, काळ बदलला तरी बदल होत जाणे हा सृष्टीचा नियम आहे। परंतु त्या बदलांना सामोरे जात असताना जे आपल्याला सामर्थ्यवान बनवतात ते म्हणजेच निसर्ग। ते सुद्धा एक महान गुरु आहेत। म्हणूनच आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी म्हणजे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी घेत आहेत। म्हणूनच आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केलेल्याची आपल्या शास्त्रामध्ये सांगतात। म्हणूनच ईश्वर अवतारांचे गुणोपकार स्मरून आचार्य परंपरेचे व निमित्तांचे आठवण करीत आणि श्री गुरुजींचे आशीर्वाद रूपी पाठबळ घेत आणि आयुष्यामध्ये भेटलेल्या गुरुकुळातील सर्वच वंदनीय गुरु म्हणजे प्रत्येक माझ्या आयुष्यात तर प्रत्येक हा गुरुच आहे, तो लहान असो किंवा मोठा असो, कारण प्रत्येकाकडूनच मी काही ना काहीतरी शिकत आहे। म्हणूनच अशा सर्व गुरुकुळाला वंदन करते आणि आज मला ज्यांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते म्हणजे आमच्या सर्वांचे गुरुबंधू प्रबोधदादा। प्रबोधदादांसारखं श्री गुरूंची प्रसन्नता मिळवण्याचं किंवा आजच्या या दिवशी त्यांचं पूजन करण्याचं भाग्य मला नाहीये, परंतु या वाक रूपी पुष्पार्चन सेवेची संधी मला त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे, त्यामुळे मी सदैव त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते आणि सर्व गुरुकुळाला पुन्हा एकदा वंदन करून मी माझ्या प्रास्ताविक रूपी विचाराला विराम देते। जय श्री कृष्ण।